थोड्या वेळापूर्वी आम्ही या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार साहेब श्री गायकवाड, सीओ साहेब भिगोत साहेब, तालुका कृषी अधिकारी ढाकणे साहेब, पीआय साहेब श्री चौबे साहेब आणि मी असे अधिकारी उपस्थित होतो. सदरच्या बैठकीमध्ये याच्यावरती चर्चा झाली. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार फळे व भाजीपाला विकणारे जे शेतकऱ्यांचे गट आहेत यांच्याकडून अर्ज घेणार आहोत व अर्जानुसार त्यांना परवानगी देणार आहोत. शहरांचं काही भागामध्ये विभागणी करून त्या त्या भागामध्ये त्यांना परवानगी देऊन ग्राहकाच्या दारोदारी भाजीपाला विकण्यासाठी आम्ही परवानगी देणार आहोत. शेतकऱ्यांचंही नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही भाजीपाला फळं मिळावी यासाठी शेतकरी गटामार्फत भाजी विक्री करण्याचं आम्ही सांगितलेलं आहे. शेतकरी गटांचे जे प्रमुख आहेत त्यांनी परमिशन काढून आपला भाजीपाला फळं वगैरे जिथं विकायचं तिथं अर्ज करून आणि परवाना काढून त्या त्या एरियामध्ये वाटप करण्याचे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत.